महाविकास आघाड़ी की हाल ही में विधानसभा चुनाव को लेकर बैठकें संपन्न हुई, जिसे लेकर पत्रकारों ने नाना पटोले से सवाल करने पर पटोले बोले कि अभी सीटों को लेकर चर्चा शुरू हुई है। आने वाले 9 से 10 दिनों में सभी सीटों के बंटवारे को लेकर सभी जगह के विभाजन का निर्णय होगा और सभी के सम्मति से होगा। नहीं, अजून आता जागांचा चर्चा सुरू झालेली आहे आणि जवळपास येत्या 9-10 दिवसामध्ये हा सगळा जागा वाटपाचा निर्णय आम्ही घेऊ आणि तो सामोपचारण होईल अशी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे, सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळे 288 जागेपैकी कोणाला जास्त कोणाला कमी याच्यापेक्षा महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी महाराष्ट्रद्रोही शिवद्रोही शेतकरी विरोधी गरीब विरोधी तरुणांच्या विरोधात असलेले हे सरकार, या सरकारला महाराष्ट्रातून सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा मूळ उद्देश आहे आणि त्याच्यामुळे जागा कोणाला कमी मिळतात जास्त मिळतात हा भाग नाही। मेरिटच्या आधारावर जवळपास आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेण्याची आम्ही प्रायोगिक तत्वावर सुरुवात केलेली आहे। किती एक फॉर्म्युला असा आला होता की 100 जागा काँग्रेस, 100 जागा शिवसेना UBT आणि 84 जागा शरद पवार साहेबांचा पक्ष, असा एक फॉर्म्युला सुरू होता, असा इथपर्यंत पोहोचला आहे का? मला तर एक वाच मी पाहत होतो एका मीडियावर, 100 जागा काँग्रेस, 100 जागा UBT आणि 100 जागा शरद पवार असं पण आला होता। त्यामुळे आता हा जो कोणताही येतो आहे तो 288 पलीकडे जात आहे, त्यामुळे अजून असं महाविकास आघाडीमध्ये नेमकं असं आकड्यावर आम्ही कधी गेलो नाही। त्यामुळे मला असं वाटतं की आज जनतेचे प्रश्न आमच्या तिघांसाठी महत्त्वाचे, आमच्या मित्रपक्षांसाठी महत्त्वाचे आहेत। परवा प्रधानमंत्री वर्ध्याला आले आणि आम्हाला अपेक्षित होतं की आता तरी ते दुरुस्त झाले असतील महाराष्ट्राबद्दल तरी, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना लोकसभेमध्ये त्यांच्या खोटं पण जे आहे त्यांचा असली जो चेहरा आहे तो मतदानाच्या रूपाने त्यांना सांगितलं की आता तुम्ही खोटं महाराष्ट्रात बोलू नका। याच महाराष्ट्रातून शेतकऱ्यांना त्यांनी 2014 आश्वासन दिलं होतं, स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करू, कर्जमाफी करू, शेतीच्या मालाला 1.5 भाव देऊ, अशा अनेक घोषणा याच विदर्भाच्या यवतमाळच्या भूमीतून त्यांनी दिलेल्या होत्या। पण 10 वर्ष शेतकऱ्यांचा सातत्यानं अपमान करण्याचं काम, शेतकऱ्यांना आतंकवादी खालिस्तानी आणि आंदोलनजीवी अशा पद्धतीचा उल्लेख लोकसभेमध्ये त्यांनी करावा आणि शेतकऱ्यांचा अपमान करावा ही जी काही भाषा त्यांची होती, पण परवा वर्ध्यामध्ये त्यांनी सांगितलं की देशाचा पोशिंदा हाच महत्त्वाचा आहे। मग का 10 वर्ष तुम्हाला हा पोशिंदा आतंकवादी होता, खालिस्तानी होता किंवा आंदोलनजीवी होता, त्यांच्या विरोधात 3 काळे कायदे तुम्ही आणणार होते, त्याला शेतीपासून उद्ध्वस्त करणार होते, पुन्हा तुम्ही महाराष्ट्रात येऊन गांधीजीच्या भूमीमध्ये तुम्ही खोटं बोलताय। प्रधानमंत्री आहात तुम्ही, नरेंद्र मोदी नाही, एवढंच महाराष्ट्राची जनतेची हाक आहे आणि काँग्रेसची पण हाक आहे।